काय नाव म्हटलं? आणि कुठे राहणार? अकोला. कसा त्रास झाला होता? भोकर दुखत होतं. दवाखाना केला, काही कमी नाही वाटलं, तितक्यापुरतं वाटलं. नंतर आणि किती दिवसापासून त्रास होता? महिना, दोन महिने झाले. दोन महिन्यापासून. बरं, मग हे माझी माहिती कोण दिली तुम्हाला? ते टाले टालेबाई ना, त्यांना पहिला अनुभव येईन. अच्छा, मग तुम्ही माझ्याकडे. बरं, आपण आता त्या दिवशी पहिला लेप लावला. पहिल्या लेपात किती पर्सेंट वाटला? चाराने वाटला पहिला. मग आपण दुसरा लावला, तिसरा लावला, आज आपला चौथा लेप आहे ना. तर आज तुम्ही किती सांगू शकता पहिल्या दुखण्यात आणि आजच्या दुखण्यात? तर 12 फरक आहे आणि 25% बाकी आहे फक्त. आता तर मला सांगा, आता या लेपाचा जर तुम्हाला काही इतर जो काय सांग, या मुलाखतच्या माध्यमातून तुम्हाला सांगा, संदेश द्यायचा आहे लोकांना, तर काय सांगू शकता लेपाबद्दल? कसा वाटला? चांगला वाटला. आणि काही जास्ती त्रासदायक? तुमचा अनुभव कसा राहिला आता? चांगला अनुभव. हा संदेश तुम्ही देऊ शकता की बा काही वांदा नाही, हा चांगल्या पद्धतशीर आणि उपद्रवी काम नाही आहे. तुम्ही काही बोलू शकता? सांगता बरं, चांगला आराम आहे. म्हणजे जसं ऑपरेशन बपरेशनची गरज नाही, याची नाही, काही नाही, बाह्यंगी उपचार आहे. वाटलं ते कसं होणार, काय म्हणाल, ते दवाखाना करावा की काय करावं? तुम्ही जसे थोडे परेशान झाले, होईनच काय बा. त्या टालेबाईने सांगितलं की बा अशा अशा ठिकाणी म्हणे भाऊ आयुर्वेदिकवाले आहेत म्हणे. त्याच्या भीतले जा म्हणे, त्याचा फोन नंबर घेतला तुमचा आणि तुम्हाला फोन लावला होता. हो,